श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत की स्वामी उपासकांनी कोणती पथ्य पाळावीत। होय श्रोते हो, तुम्हीही एक स्वामी भक्त असाल तर या गोष्टी नक्कीच मानत असाल। आणि श्रोते हो, कोणती पथ्य आहे ते अवश्य ऐका, कारण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर खरंच स्वामी भक्त स्वतःला म्हणून घेता तर तुमच्यामध्ये हे गुण आहेत का आधी पडताळून पहा। होय श्रोते हो, पाहूया। जमेल तेवढं आपण करायला पाहिजे, कारण श्रोते हो, स्वामींचे आपण उपासक आहोत, त्यामुळे स्वामींच्या उपासकांची जी पथ्य आहे ते आपण होईल तेवढे पाळता येईल, पूर्ण नाही झालं पाळणं तरी काही हरकत नाही, पण आपल्या परीने आपण प्रयत्न करत राहिला काय हरकत आहे। चला पाहूया, पण त्याआधी सर्वांनी डोळे बंद करून बोला श्री स्वामी समर्थ। श्रोते हो, पहिलं पथ्य आहे ते म्हणजे अहिंसावाद। श्रोते हो, स्वामी उपासकांनी अहिंसक असायला हवे। हिंसा म्हणजे मारणेच नव्हे तर वाचिक मानसिक अहिंसा असते, त्यात चढजोड नको। वाणीने कुणालाही दुखवू नका, संयम ठेवा। हिंसा, द्वेष, मत्सर यापासून तर दूरच राहा। श्रोते हो, बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण पथ्य पाळायचं आहे ती म्हणजे सत्यवचनी। कलियुग आहे त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी खोटे बोलले तरी चालेल, पण दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी खोटे कधीच बोलू नये। स्वामींची सेवा करत असताना कृपया सतत खोटे बोलू नका। श्रोते हो, पुढची पथ्य पाळायचं आहे ते म्हणजे विरक्त बुद्धी। प्रत्येकाकडील गोष्टीची आणि प्रत्येक गोष्टीची आसक्ती ठेवणे म्हणजेच चोरी करणे होय। दुसऱ्याची वस्तू आपल्याकडे असावी ही भावना स्वामी उपासनेत चालत नाही बरं। लक्षात घ्या श्रोते हो, विरक्त बुद्धी चालत नाही। दुसऱ्यांच्या वस्तूबद्दल विरक्त बुद्धीला स्वामी सेवेत खूप महत्त्व आहे हेही लक्षात ठेवा। श्रोते हो, पुढचं गोष्ट आहे ती म्हणजे विषय सुख आणि संयम। विषय सुखात संयम कसा बघा, गृहस्थाश्रम विषय वासनेशी संबंध येणारच, परंतु ते मर्यादित झाले। अमर्याद वासना स्वामी सेवेत असताना अजिबात नसावी। स्वामी स्वतः शुद्ध ब्रह्मचारी होते व ते स्त्रियांचा आदर करत होते। परक्या स्त्रीविषयी अनावश्यक आकर्षक स्वामी सेवा, शुद्ध उपासना आणि स्वामींच्या नामस्मरणातून आपल्याला विभक्त करील असे हे ध्याने ठेवा। श्रोते हो, लक्षात घ्या, स्वामी समर्थ जे तुम्ही जर खरंच स्वामी उपासक असाल तर हे पथ्य पाळायलाच हवेत। एक म्हणजे अहिंसावाद, दुसरं म्हणजे सत्यवचनी, तिसरं म्हणजे विरक्त बुद्धी, चौथं म्हणजे विषय सुखात संयम। होय श्रोते हो, बघा, जमेल तेवढं पाळत चला, जेवढं जमणार नाही तेवढं नाही पाळलं तरी हरकत नाही। चला व्हिडिओला इथेच थांबूया आणि आपण स्वामींचा जय जयकार करूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वांनी माझ्यासोबत बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।